नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। मी हुकमत मुलानी, मी आता उस्मानाबाद शहरात आहे आणि ही जी मंडळी आहे ना फेटे बांधलेली, हे सायकलवर कन्याकुमारीला गेली होती उस्मानाबादहून आणि आता ते परत आलेत प्रवास करून। 1400 किलोमीटरचा प्रवास त्यांनी सायकलवर केला आहे। आता काय अनुभव आहे प्रवासाचा, त्यांचा इथं सत्कार करण्यात आला आहे। धनंजय शिंगाडे जे मित्रपरिवार आहे त्यांचा उस्मानाबाद शहरामध्ये, त्यांच्या कार्यालयाच्या समोर यांचा सत्कार केला आहे। आपल्यासोबत आहेत, प्रवास कसा झाला आहे, नेमकं काय अनुभव आला, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। थेट काय सांगाल, नाव काय तुमचं? चित्रसेन राजेनिंबाळकर। तुम्ही इथं सायकलवर यांच्यासोबत होते? हो। बरं, काय सांगाल तुम्ही प्रवास इथून सुरुवात कशी केली आणि तिथं काय अनुभव आला तुम्हाला? मी 4 ऑगस्टला केली उस्मानाबादपासून कन्याकुमारीकडे आणि तत्पूर्वी 1-1.5 महिन्यापूर्वी आमचा हा प्लॅन ठरला होता। आमचा फिटनेस ग्रुप आहे, मॅरेथॉन ग्रुप आहे आणि उस्मानाबाद हाफ मॅरेथॉन एक आमचा ऑर्गनायझेशन आहे। त्या टीममधील आमचे एक मित्र प्रदीप खामकरी यांनी हा सुझाव सर्वांसमोर मांडला की आपण कन्याकुमारीला 4 ऑगस्टला जाऊया, 15 ऑगस्टच्या सुट्ट्या सगळे असं मिळून येत आहेत, म्हणून आम्ही त्या दृष्टीनं प्रॅक्टिस चालू केली। 1-1.5 महिना आम्हाला प्रॅक्टिसला मिळाला। प्रॅक्टिस म्हणजे कशी प्रॅक्टिस, कुठं केली नेमकं प्रॅक्टिस? आम्ही उस्मानाबाद शहरामध्ये उस्मा तालुक्यामध्ये उस्मा जिल्ह्यामध्येच केली की जसं उस्मानाबाद ते पारडी, उस्मानाबाद ते सोलापूर, उस्मानाबाद ते औसा। सायकलवर तुम्ही जायचं? सायकलवर जाऊन यायचं, 100, 150, 150, 150, 150 किलोमीटर असे प्रॅक्टिस करायची आम्ही। ते प्रॅक्टिसच्या अनुषंगानं दररोज आम्ही एकत्र ग्रुपनं प्रॅक्टिसला जायचं, सगळेजण मिळून सकाळी पहाटे प्रॅक्टिसला जायचं 4 वाजता आणि परत 9:30-10 वाजता आम्ही परत यायचो। किती दिवसाचा प्रवास होता उस्मानाबादून? किती तारखेला निघाले, परत किती तारखेला आले? उस्मानाबादून आम्ही 4 ऑगस्टला पहाटे 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालो आणि पहिल्या दिवशीचं अंतर आमचं 185 किलोमीटर बिजापूरच्या पुढं मंगोली म्हणून एक गाव आहे, तिथं आमचा मुक्काम होता। परत किती तारखेला आले? परत आम्ही 11 तारखेला तिथं पोहोचलो होतो दुपारी 3:30 कन्याकुमारीला आणि 2 दिवस आम्ही तिथं रेस्ट केली आणि 2 दिवसादरम्यान आम्ही पद्मनाभन मंदिर ते रामेश्वरम इथं दर्शन वगैरे घेतलं आणि मग ट्रेननं परत आलो दुसरं। तिथं पण तुम्ही सायकलवरच फिरले आतमध्ये? नाही, तिथं आम्ही टुरिस्ट बस केली होती, त्या बसमध्ये आम्ही फिरलो। असा एखादा अनुभव सांगा की आता एवढे तुम्ही 17 जण म्हटल्यानंतर काय एखादा वेगळा अनुभव? काय वेगळा अनुभव? एकमेकाचं इन्स्पिरेशन घेतच आम्ही गेलो। एका कुटुंबात 5 व्यक्ती एकत्रित व्यवस्थित राहत नाहीत, मग तुम्ही 17 लोक कसे सांभाळले 7 दिवस? नाही, तो पूर्वीचा प्रॅक्टिसचा जो भाग होता त्याच्यामध्येच आम्ही एकमेकांना सपोर्ट केला आणि एकमेकाची प्रॅक्टिस एकमेकांनी करून घेतली आणि एकमेकाचं इन्स्पिरेशन एकमेकांनी घेऊनच आम्ही प्रवास पूर्ण केला। मग काय एकंदरीत तुमचा संदेश काय असेल? आता तुम्ही इतका प्रवास केला आहे, तरुण मंडळीने सायकलवर प्रवास करायचा, कसं काय सांगाल तुम्ही इथं आणखी नाहीत आपलं काय सांगाल? 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या दरम्यान आपण हे जे काही सायकलचं एक्सपिडिशन केलेलं आहे, सगळ्यात महत्त्वाचा संदेश आम्ही या ठिकाणी प्रत्येकाला देऊ इच्छितो आहे की ज्या अर्थाने यावर्षी आपण रोटरी क्लब इंटरनॅशनलचं जे काही एक थीम आहे क्रिएट होप इन द वर्ल्ड, एक आपल्याला आशा निर्माण करायची आहे सगळ्यांच्या मनामध्ये की गाडीबरोबर सायकलचा वापर वाढला पाहिजे आणि त्याच्याबरोबरच आपला आरोग्यासाठी आपण वेळ स्वतःला दिला गेला पाहिजे, हा एक संदेश आम्ही या ठिकाणी दिलेला आहे। आता तुमचा सन्मान केला इथं धनंजय शिंगाडे मित्रपरिवारानं, काय सांगा? खरंच आपल्या जे काही आम्ही मोहीम या ठिकाणी पूर्ण केली आणि त्याचं कौतुक धनंजय नाना शिंगाडे आणि समस्त धाराशिवकर आपण या ठिकाणी आमचं करतो आहोत, एक कौतुकाची थाप आपल्या घरच्या माणसांनी दिलेली आहे, त्याचं मनापासून आम्हाला कुठेतरी आनंद व्यक्त आम्ही करतो आहे या ठिकाणी आणि त्यांचे आभारी या ठिकाणी मानतो आहे की पुढे पण अशा वेगवेगळ्या मोहीम आम्ही नक्कीच करू आणि याच्यातनंही इतरांना प्रेरणा मिळेल अशी आम्ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। नाव काय तुमचं? सूरज कदम। काय करता आपण? माझा व्यवसाय आहे। हां, आणखीन इथं काही सायकल्सवर आहेत काय सांगाल? तलाठी साहेब आहेत? अमोल सर, तुम्ही तलाठी आहात? तलाठी आहे। नाव काय तुमचं? मी अमोल दत्तात्रय निरफळ। काय सांगाल, प्रवास कसा झाला? काय प्रवास छान झाला, आम्ही म्हणजे सर्व दररोजचं आमचं नियोजनच होतं की सकाळी 3 ला उठणे, 3 ला उठून प्रातर्विधी करून 4 वाजता आम्ही स्टार्ट करत होतो। 4 ला चालू केल्यानंतर आम्ही 90 ते 100 किलोमीटर सायकलिंग करून त्याच्यानंतर नाश्त्याला थोडासा वेळ देत होतो 9 वाजेपर्यंत आणि 9 च्या नंतर परत 50 किलोमीटर करून परत थोडंसं अल्पोपहार घेत होतो आणि तो अल्पोपहार घेतल्यानंतर परत 40 किलोमीटर राहत होतं ते पार करत होतो आम्ही, असं करून 5 वाजेपर्यंत 180 ते 90 किलोमीटर पार करत होतो। मुक्काम कुठं करत होतात पण संध्याकाळी? काम काही ठिकाणी रोटरी क्लबने आपल्याला मुक्कामाची व्यवस्था केलेली होती,
काही ठिकाणी आम्ही स्वतः रेस्ट हाऊस बुक करून केलं. प्रवास कसा वाटला सगळा काही? प्रवास छान वाटला. एक म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीरासाठी आपण स्वतः काहीतरी करावं ह्या जिद्दीपोटी आम्ही गेलेलो होतो. व्यायाम करताना वगैरे प्रॅक्टिस केली, त्यावेळेस काय अनुभव वगैरे काय? माझे अनुभव तर लई मोठे आहेत. मी माझं वजन मला वाटतं 104 किलोच्या आसपास होतं. ह्या ग्रुप जॉईन केल्यापासून म्हणजे हेल्थविषयी जी काय म्हणजे आपल्याला आवश्यकता आहे त्याची माहिती भरपूर भेटली आणि त्यांच्यामुळे माझं वजन पण कमी झालं. अच्छा, बघा तलाठी साहेबांनी वजन कमी केलं आहे, काय सांगाल? माझं नाव रणजितनंद आहे, मी एक सिव्हिल इंजिनियर आहे. सर्वप्रथम हेल्थ इज वेल्थ हे आम्ही सुरुवात केली 2011 आम्ही उस्मानाबाद ते रायगड ही मोहीम केलेली आहे. आणि नंतर ही आमची दुसरी मोहीम होती उस्मानाबाद ते कन्याकुमारी. पण मी सांगू इच्छितो की कुठलीही मोहीम करताना आपल्याला प्रॅक्टिस जरुरीची आहे. जीही मोहीम आम्ही केली असं सडनली काय 1-1.5 महिन्यात मोहीम केलेली नाही, ह्यासाठी आमच्या मागं 1-3 वर्षाची प्रतीक्षा आहे. त्याला सायकलिंगची प्रॅक्टिस आहे, रनिंगची प्रॅक्टिस आहे. मॅरेथॉन ज्यावेळेस आम्ही घेतो त्यावेळेस 5 किलोमीटर 10 किलोमीटर 21 किलोमीटर रनिंग आहे. ही सर्व रनिंग करत असताना किंवा सायकलिंग करत असताना सर्वांना महत्त्वाचं आहे आपलं इंडिव्हिज्युअल स्पिरिट महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये टीमवर्क महत्त्वाचं आहे. जी ज्या गोष्टी टीमवर्क न होतात त्या सिंगल गोष्टी व्हायला फार वेळ लागतो. तसं उदाहरण बघायला गेलं तर आज चित्रसेन राजे निंबाळकर जे एज ऑफ 54 आहेत, पण आज ह्या मोहिमेमध्ये ते पहिल्या 2 आणि 3 मध्ये होते की जो कॉन्स्टंट पहाटे 4 पासून दुपारी 4 पर्यंत त्यांची एवढी एनर्जी स्प्रेड होतं कंटिन्यू ते प्रत्येक 1 फर्स्ट आणि 2 सेकंड या रेंजमध्ये चालायचे. त्याचं कारण आहे की ते टीमवर्क होतं, त्या टीमवर्कमुळे आम्ही हे करू शकलो एवढंच मला ह्या ठिकाणी बोलायचं. बघा आणखीन आहेत आपल्यासोबत काही, कसं वाटलं सायकलचा प्रवास? प्रवास एकदम छान होता. सगळ्यांनी टीमवर्क असल्यामुळं प्रत्येकजण प्रत्येकाला फॉलो करत चालत होता. आणि फ्युचर सायकल अँड स्पोर्ट्स माझं स्वतःचं शोरूम आहे, तिथं टेक्निशियन आणि पूर्ण सपोर्ट तिथून मिळाल्यामुळं प्रत्येकांच्या सायकल वगैरेची दुरुस्ती किंवा सर्व्हिसिंग असेल ते एकदम मुक्त प्रकारे झाल्यामुळं. आणि बाकी तर सगळे पहिल्यापासून प्रॅक्टिसमध्ये आहेत, त्याच्या जोरावरती सर्वांनी हा पल्ला गाठणं जे कौतुकाचीच गोष्ट आहे. मोटरसायकलचा घोटाळा वगैरे होतो किंवा काय पंप असं काय सायकलचं कधी झालं काय? बऱ्याच ठिकाणी आम्हाला तसा अनुभव आला. पंक्चर हा तर कॉमन विषय होता. कसं करत होतो? एक सायकल तर 6-7 वेळा पंक्चर झाली दिवसातून. त्यामुळं सपोर्ट सगळ्यांनी मिळूनच आम्ही सगळ्यांनी प्रवास केल्यामुळं कुणाची पा सायकल किंवा काही टेक्निकल इश्यू झाला तर सर्वजण मिळून आम्ही तो सॉल्व्ह करत होतो. बघा यांची सायकल पंक्चर झाली पण यांनी पंक्चर झाले नाहीत. प्रवास हा सुखरूप करून उस्मानाबाद या ठिकाणी 4 ऑगस्टला इथून सायकलवर त्यांनी कन्याकुमारीपर्यंत प्रवास केला आणि आज सुखरूप परत आलेले आहेत. सर्वांचा सन्मान या ठिकाणी केला आहे. काय बोलाल आणखीन? फ्युचर सायकल अँड स्पोर्ट्स आयोजित आणि रोटरी क्लब आणि एनर्जॉल प्रायोजित उस्मानाबाद टू कन्याकुमारी जे सायकल एक्सपिडिशन होतं एक अत्यंत सुखद हा असा अनुभव होता. यापूर्वीही या ग्रुपने उस्मानाबाद ते रायगड हा पहिला प्रवास इथून केलेला होता, तोही एक सुंदर अनुभव आमच्या पाठीशी होता. त्यामुळं या प्रवासाचं नियोजन करताना काही जास्त त्रास वगैरे झाला नाही. ऊन मात्र इतकं भयानक होतं की अक्षरशः आगीच्या भट्टीतून आम्ही सायकलिंग करतो आहे असा एक वेगळा एक्सपिरियन्स होता. तो अनुभव नव्हता पण तोही आता गाठीशी आलेला आहे आमच्या. आणि जसं इतरांनी सांगितलं की जर आपलं टीमवर्क असेल तर आपण कुठलीही गोष्ट आणि आपली इच्छाशक्ती असेल तर आपण कुठलीही गोष्ट अगदी इझिली करू शकतो हे या सर्वांनी दाखवून दिलेलं आहे. इथं उभारलेला प्रत्येकजण किंवा इथं अनुपस्थित काही आमचे मित्र आहेत तो प्रत्येकजण एक हिरो आहे माझ्यासाठी तरी. कारण ही सोपी गोष्ट नाही आहे, बोलायलाही नाही आणि करायलाही सोपी गोष्ट नाही आहे, पण ते त्यांनी करून दाखवलं. आणि 8 दिवसाचा हा अगदी खूप कमी वेळामध्ये हे पूर्ण करून दाखवलं. प्रवास 8 दिवस केला? 8 दिवसाचा आमचा टोटल प्रवास होता. परत तिथं 11 तारखेला पोहोचले तुम्ही? आम्ही 4 तारखेला सकाळी बरोबर 4 वाजता आम्ही इथून निघालो आणि 11 तारखेला साधारण आम्ही 2 वाजता बरोबर आम्ही कन्याकुमारीमध्ये पोचलेलो. दुपारी रात्री दुपारी 2 वाजता आम्ही कन्याकुमारीमध्ये होतो. बघा 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्टपर्यंत उस्मानाबादच्या या 17 या युवकांनी हे जे लोक आहेत
हे उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत आणि यांनी उस्मानाबादपासून कन्याकुमारीपर्यंत सायकलवर प्रवास केला आहे. परत आल्यानंतर मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे आणि इथं त्यांचा उस्मानाबाद शहरामध्ये धनंजय सिंग गाडी आणि त्यांच्या मित्रमंडळीला घेऊन आज त्यांचा सन्मान केला आहे. मी तुम्हाला त्यांची पण प्रतिक्रिया दाखवलेली आहे. कसा वाटला विषय नक्की कळवा आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि असे काही वेगळे विषय असतील किंवा मुलाखती असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट करू शकता. कॅमेरामॅन जावेद शेखसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद.